सर्व संघाला विनंती अपन आई साहब वाळके वाळके स्पोर्ट चे निलेश वाळके तथास्थ ग्रुप 3987 चे धर्मेश शिला रुपेश जी जाधव तथास्थ ग्रुप 7171 चे रुपेश जाधव जी रितेश शिलेवन चे वैभव जी पाटील माझे नगरसेवक 4441 आचले चे विशाल पाटील विशाल जी पाटील आपणास विनंती आपण व्यासपीठा वरती स्थानपण होणार आहात। त्यानंतर निखिल इलेवन चे लालचंद जयस्वाल जी लालचंद जी जयस्वाल आपणास विनंती आपण बसले आहेत। नक्ष इलेवन चे प्रमोद पेडवी रितिका इलेवन चे रितिक पाटील रितिक रितिका इलेवन चे रितिक पाटील आहेत। विनंती आपण व्यासपीठा वरती आहात। मोहित इलेवन चे भूपेंद्र पाटील मेहराश इलेवन चे विजय पाटील मेहराश इलेवन विजय पाटील कालच्या एक मॅनेजरचा पुरस्कार बाकी होता हितेश पेडवी दक्ष इलेवनचा हितेश पेडवी हितेश पेडवी आपण यायचं मॅनेजरचा पुरस्कार घेण्यासाठी। विजयजी पाटील यांना विनंती आपण यायचं। धर्मेश शेलर सर धर्मेश शेलर सर विनंती आपण यायचं या ठिकाणी मनोगमाचा पुरस्कार मात्र या ठिकाणी दिला जातो। आपण पाहिला तर चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला। गणेश पाटील यांना विनंती गणेशजी पाटील आपण व्यासपीठावर देणार आहोत। गणेशजी पाटील यांना विनंती आपण व्यासपीठावर देणार आहोत। गणेश पाटील संघमालक रितिक इलेवन रितिक पाटील किंवा गणेश पाटील आणि विजय पाटील ओके विजय पाटीलच्या जागी प्रल्हाद दलवे आहेत। लालचंद जी जयस्वाल असतील तर यायचं लालचंद जयस्वाल जी लालचंद जयस्वाल यांच्या जागी विनय जे ऐकून आहेत विनय त्याने विनंती विनय पण यायचं बस भेटावर नैतिक पेडवी नैतिक पेडवी यांना विनंती आपण व्यासपीठावर द्या। अमर वरती यायचं अमर धर्मेश शेलर साहेब आपल्या मध्ये येत आहेत। संघाची संघ मालक आहेत धनी विनंती आपण बसायचं आहे। तर सुरुवातीला जे मान्यवरांचे स्वागत सन्मान आहेत ते मान्यवरचं आपण स्वागत सन्मान आहे विनंती करणार आहोत। डीजे आशिष एस स्वागत सन्मान च्या बंदिशीने करतो जास्त वेळ आता या ठिकाणी आपण नाही घेणार आहोत। तर सुरुवातीला आपण स्वागत सन्मान करूयात या ठिकाणी उपस्थित आहेत वाळके स्पोर्ट्स संघाचे
जे ऑनर आहेत 10 ऑनर आहेत, 10 ऑनर मुली संपूर्ण स्पर्धा यशस्वीरित्या मध्ये पार पडताना पाहायला मिळालेले आहेत. तर वालके स्पोर्ट्स चे निलेश वालके साहेब व्यासपीठावरती आहेत. तर निलेश वालके साहेबांचं सन्मान आपण करणार आहोत. मी प्रशांत महाडिक यांना विनंती करेन, आपल्या शुभेच्छे निलेश वालके साहेबांचं सन्मान केला जाईल. कारण की ऑनर नसते तरी संपूर्ण स्पर्धा यशस्वी झाली नसती. ऑनर निलेश वालके साहेब आहेत. मी निलेश वालके साहेबांना विनंती करतो आपण यायचे पुणे. आपला सन्मान तो सन्मान केला जातोय. चला निलेश वालके साहेब या पुढे. निलेश वालके सर, विशाल विशाल पाटील साहेब येत आहेत. प्रशांत इथून हा सन्मान येतो, सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्मान पाहिलं तर वालके स्पोर्ट्स निलेश वालके आहेत, विशाल पाटील आहेत, आता सन्मान आहे या ठिकाणी केला जातोय. खरं तर पुढील सन्मान करणं ठीक आहे. थँक्यू. त्यानंतर तथास्तु ग्रुप वालके स्पोर्टच्या तर्फे प्रेम पाटीलचा पण सन्मान करायचा आहे. 8 बॉल चुकल्याबद्दल त्याला श्रीफल आणि शाल देऊन सन्मानित करायचा. त्यानंतर या ठिकाणी सन्मान केला जाईल ततासु ग्रुप 3987 संघाचे संघ मालक धर्मेजी शेलार आपल्या मध्ये उपस्थित आहेत. मी अंकित पाटील यांना विनंती करतोय, धर्मेजी शेलार साहेबांचा सन्मान आहे तो या ठिकाणी केला जातोय. ततासु ग्रुप 3987 आणि दोन्ही दोन्ही ततासु दोन्ही ततासु ग्रुप 3987 आणि ततासु ग्रुप 7171 म्हणजे रुपयेजी जाधव साहेब आणि धर्मेजी शेलार साहेब यांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. समोर समोर कॅमेरा समोर अंकित समोर कॅमेरा समोर. रुपेजी जाधव साहेबांचा संघ जो ततासु ग्रुप 7171 आहे तो सन्मान घेण्यासाठी मी प्रशांत जाधव प्रशांत प्रशांत गायकवाड प्रशांत आहे का? प्रशांत प्रशांत गायकवाड आहे का इथे? प्रशांत जी गायकवाड या ठिकाणी यायचं. प्रशांत गायकवाड जे असतील तर त्यांना लगेचच यायचं. प्रशांत गायकवाड जे येणार आहेत तोपर्यंत आपण बाकी सन्मान तर घेऊया, पुढचा सन्मान घेऊया. प्रशांत जी गायकवाड या ठिकाणी आपण येणार आहात. तोपर्यंत आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत रितेश इलेव्हन संघाचे संघ मालक वैभवजी पाटील, माजी नगरसेवक वैभवजी पाटील साहेब आहेत. तर त्यांचा सन्मान आपण ठिकाणी करूयात. रितेश इलेव्हन संघाचे संघ मालक वैभवजी पाटील माजी नगरसेवक आणि या विजयी आहेत, या वर्षाची चॅम्पियन टीम आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मायची शॉल पुष्पगुच्छ या ठिकाणी मात्र दिलं जातं. आपण बरं तर करा सन्मान चिन्ह देऊन सन्मान होतोय. प्रशांत गायकवाड आपल्या मध्ये येत आहेत जे ततासु ग्रुप 7171 रुपयेजी जाधव साहेब संघाचे खास करून आहेत. तर प्रशांतजी गायकवाड साहेबांचं सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. तर विनंती सर आपण व्यासपीठावर देणार आहात. आदरणीय प्रशांत गायकवाड साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रशांत गायकवाड साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. थँक्यू, धन्यवाद, मनापासून आभार आहेत. आणि विनंती असेल सर प्रशांत गायकवाड साहेब आपण या ठिकाणी बसणार आहात. प्रशांत गायकवाड साहेब विनंती असेल आपण स्थान पण बाबा. त्यानंतर निखिल इलेव्हन लालचंद जयस्वाल निखिल इलेव्हन विनय विनय आहेत आपल्या व्यासपीठावरती. अमित पाटील यांना विनंती असेल. दिवेश पाटील आहेत, दिवेश पाटील यांच्या सोबत साहेबांना सन्मान करूया. पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान होतोय. लालचंद जयस्वाल यांचा संघ आपण पाहिला तर खास करून निखिल इलेव्हन निखिल इलेव्हन संघाचा सन्मान. त्यानंतर आपल्या व्यासपीठावरती नक्ष इलेव्हन प्रमोद पेडवी प्रमोद पेडवी आहेत नक्ष इलेव्हन संघाचे संघ मानक आहेत. विजय कुलाल यांना विनंती असेल. विजय कुलाल विजय कुलाल विजयजी कुलाल यांच्या सोबत आपण पाहिलं तर प्रमोदजी पेडवी नक्ष इलेव्हन संघाचे आहेत. त्यांचा सन्मान टाळ्यांच्या केंद्रामध्ये सन्मान होतोय. त्यानंतर रिती
रितिक इलेवन, रितिक इलेवन चे रितिक पाटिल आणि नंतर संतोष पाटील आहेत खेळाडू आहेत. संतोष पाटीला हा सन्मान स्वीकारत आहेत. सुमित पांडिलेच्या शुभेच्छा सन्मान होताना पाहायला मिळतोय. त्यानंतर मोहित इलेवन, मोहित इलेवन भूपेंद्रजी पाटील माझे नगर सेवक भूपेंद्रजी पाटील. मोहित इलेवन चे कोणी आहे का खेळाडू आहेत का? भूपेंद्रजी पाटील या या. कृपेश, कृपेश दलवे, अमित आणि कृपेश, अमित आणि कृपेश दोन जिगरी आहेत, दोन खास मित्र. रात्री तोच विषय, रात्री तो विषय आहे त्यांचा, दोघांचा भुजिंग वरून खास करून भांडण झालं होतं. पण दोघे आता एकमेकांना समोर आहेत. रविवार आहे, रविवारी भुजिंग होणार आहे. पैसे देखील मनापासून आभार आहेत. आता हा फोटो व्हायरल होणार, व्हायरल डिजिटल टीव्हीलाही होणार. त्यानंतर मोहराज शिलवन विजय पाटीलचे प्रल्हाद पाटील आपण यायचं. मयूर पाटील, प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करण्याचे आपलं आदर करते. मयूर पाटील, चला मयूर पाटील आपण या पुढे. मयूरजी पाटील यांचा सन्मान केला जातो या ठिकाणी. मयूरजी पाटील यांचा सन्मान केला जातोय. विशाल पाटील बाले यांच्या शुभेच्छा सन्मान होतोय. त्यानंतर जनक पेडवी, जे सर्वाधिक जास्त बक्षीस लावत होते तेही होते. ते जनक पेडवी आहेत सगळ्या व्यासपीठावरती आणि आता मुलगाही आहे, जनक पेडवीचा मुलगाही आहे. त्यांचा सन्मान आपण केला, पण जनक पेडवी यांचा सन्मान होतोय. जतीन दलवी, जतीन दलवी, जतीन दलवीला विनंती आहे. जनक पेडवी साहेबांचा सन्मान आहे. त्यानंतर निकेश पाटील, निकेश पाटील यांचा सन्मान केला जाणार आहे. निकेश पाटील यांचा सन्मान केला जातो या ठिकाणी. पणे आपण पाहिलं तर या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान होतोय. संघ मालक महत्वाचे होते, परंतु त्याच्या पलीकडे काही असे व्यक्ती होते जे महत्वाचे होते, त्यांचं सहकार्य लाभलंय. गोकुलजी, गोकुल राठोड यांना विनंती असता पण व्यासपीठावर द्यायचं. गोकुल राठोड, त्यानंतर सन्मान या ठिकाणी आपण करूया. समाजसेवक विशाल सुदाम पाटील साहेब, विशाल पाटील साहेब आपल्या व्यासपीठावर द्यात. मी विशाल सुदाम पाटील साहेबांना विनंती करतो आपण यायचं पुढे. विशालजी पाटील साहेब समाजसेवक यांचा सन्मान केला जाईल. अंकित पाटील, अंकित पाटील यांच्या शुभ समाजसेवक विशाल सुदाम पाटील साहेबांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर रवींद्र दामोदरजी पाटील, रवींद्र दामोदरजी पाटील आपल्या मध्ये आहेत, यायचं आपण. टाळ्या टाळ्या होतील, टाळ्या होतील, जोरदार टाळ्या. कुणाल भोई, जावय जावय सासरे आणि जावय. आता हा फोटो व्हायरल होणार आहे, व्हायरल व्हायरल होईल. त्यानंतर अमर दलवी, अमर दलवी यांचा सन्मान आहे. अमर दलवी, अमर बने अमर, अमर दलवीनं फॉर्म पासून जे इन्व्हिटेशन कार्ड सर्व त्यांनी बनवलं, अमर दलवीनं बनवलं. त्यांचा शुभ सर्वांत केला जाईल. रेल्वे मंत्री दांडेकर साहेबांच्या शुभ असते. अमर दलवीचा आणि दोघं चांगले मित्र आहेत, म्हणजे उल्टा गँगचे सभासद आहेत, सदस्य आहेत. आणि दांडेकर साहेब जे रेल्वे मंत्री आहेत त्या गावातील, त्यांच्या शुभ सन्मान केला जातोय. सन्मान केला जातोय आपण पाहिलं तर अमर दलवी यांचा सन्मान आहे. रवी, रवीजी मात्र आपल्या मध्ये उपस्थित आहे. रवी मात्र ज्या म्हणा आपलाही सन्मान होणार आहेत का? जास्त दोन दिवसामध्ये बिझी कोण राहिले असतील ते राहिले, म्हणजे सन्मान करण्यासाठी, सन्मान सन्मान करण्यासाठी. मी केतन, केतन पाटील विनंती होते. केतन पाटील
केतन दळवे केतन दळवे आणि रवी मात्रे साहेबांचा सन्मान करतो. रवी मात्रे साहेबांचा सन्मान होतोय. रवी मात्रे साहेबांचा हा सन्मान केतन दळवे यांना पण पदा सुद्धा सन्मान करत असताना प्रकाश पाटील प्रकाश पाटील या प्रकाश पाटील आपलाही सन्मान केला जाणार आहे. प्रकाश पाटील यांचा सन्मान होणार आहे. थोडी बच्चे काढू आहेत आणि त्यांचाही सन्मान या ठिकाणी होणार आहे. तर प्रकाश पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रकाश पाटील यांचा सन्मान केला जातोय. सन्मान प्रकाश पाटील यांचा सन्मान आपल्याला पाहायला मिळतो. सन्मानित केला जात आहे. प्रकाश पाटील यांचा सन्मान आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. गोकुल राठोड चला आपण या. गोकुल राठोड आपला सन्मान होणार आहे. महत्व सहभाग त्यांचाही आहेत या स्पर्धेसाठी योगदान त्यांचंही आहेत. तर गोकुल राठोड यांचा पण सन्मान करूया या ठिकाणी. गोकुलजी राठोड यांचा सन्मान आहे. सन्मान या ठिकाणी केलं जातो. गोकुलजी राठोड यांचा सन्मान होतोय. अमित पाटील अमित पाटील सचिन मोरे आणि विलास चव्हाण भूपेंद्र पाटील साहेब या ठिकाणी आहे. साहेब असे द्यायचे भूपेंद्र पाटील साहेब माझे नगरसेवक आपण या ठिकाणी येणार आहात. सन्मान आपला सचिन दादा आणि विलास चव्हाण यांना विनंती आपण या ठिकाणी येणार आहात. परंतु त्यापूर्व भूपेंद्रजी पाटील साहेबांचा सन्मान केला जाणार आहे. माझे नगरसेवक मी विनंती करेन इथून सन्मान करण्यासाठी विनंती केली जाईल. धर्मजी शेलार साहेब यांच्यासोबत आपण सुरुवातीला सन्मान करतोय. सचिन दोघांचे एकत्रितपणे हा सन्मान आहेत. भूपेंद्र पाटील साहेब आपण थांबायचं 2 मिनिटं. हा सन्मान आहे. हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्मान या ठिकाणी केला जातो. आपण पाहिलं तर त्यानंतर सन्मानित आपण करूयात. माझे नगरसेवक आदरणीय भूपेंद्रजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तर त्यांचंही येतो स्वागत सन्मान आपण करूयात. भूपेंद्र पाटील साहेबांचा सन्मान केला जातोय. भूपेंद्रजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा सन्मान आहे. तो सन्मान मात्र या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. चिंटू जयस्वाल किंवा यश मात्रेजी आपल्यामध्ये असतील तर त्यांनी आहे. चिंटू जयस्वाल आणि यश मात्रे आहेत का? या या त्यानंतर आता जे आपले पंच आहेत त्या पंचांचा सन्मान पंचांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. खोबरीगावातील तिन्ही पंच होते आजच्या दिवसामध्ये. काल 2 पंचांनी मात्र सर्व काम केलेलं आहे. पंच तिन्ही पंच महेशजी पाटील रोहिताजी पाटील आणि रजनीशजी पाटील तिघांनी यायचे. महेशजी पाटील रोहिदास पाटील आणि रजनीश पाटील तीन जे पंच होते ते तिन्ही पंचांना विनंती आपण यायचे. तिघही यायचे. तिघांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सन्मान चिन्ह ते सन्मान चिन्ह ठिकाणी दिले जातील. पंच महेश पाटीलजी कोपरी गावातील तिन्ही पंच आहेत. रोहिदास पाटीलजी आणि रजनीशजी पाटील अज्जू रमणीय ही तिन्ही पंच आपण पाहिलं. चांगलं काम पार पडलं. एकदा पंचासाठी जोरदार टाळ्यांचा गजर होईल. चांगलं संपूर्ण स्पर्धेमध्ये कामगिरी त्यांची उजवी राहिला आहेत. तर भूपेंद्र पाटील साहेब वैभव पाटील साहेब माझे नगरसेवक वैभवजी पाटील साहेब भूपेंद्रजी पाटील साहेब आणि धर्मेश शेलार साहेब विनंती सला आपण उठायचं आहेत. धर्मेशजी शेलार साहेब यांच्यासोबत पंचांचा सन्मान होणार आहेत. तीन पंच आहेत आपले. तीन पंचांचा सन्मान केला जातोय. तिन्ही पंचायत तिन्ही पंचायत ताळ्यांचा गजर होईल. 2 दिवस रखरखत ऊन होतं. पंचांची कामगिरी केली. काल 1 अंपायर कमी पडले. पण आज 3 अंपायर मैदानामध्ये उभे होते आणि तिन्ही पंचायतमध्ये होते. तिन्ही अंपायर आपण थांबणार आहात. महेश पाटील रोहिदास पाटील आणि अजी रजनीश तिघही थांबणार आहात. मी 500 रुपयाचं प्राईज आहे. ओटा गँगची टीम चला. ओटा गँगची टीम या. ओटा गँग सर्व या. आता सर्व या. ओटा गँगची मला पाहिजे. ओटा गँग सर्वांनी या. ओटा गँग या. ओटा गँग पंच महेश पाटील थांबायचं. महेश पाटील रोहिदास पाटील
ओटा गैंग कडून तुम्हाला 500 रुपये. चला ओटा गैंगचे सर्व मेंबर्स प्रल्हाद दलवी उठाय साहेब. प्रल्हाद नाही का? प्रल्हाद नाही, प्रल्हाद नाही, प्रल्हाद नाही. ओटा गैंग, ओटा गैंग, ओटा गैंग कडून आहेत. भूषण पाटील आहेत. हा भूषण पाटील, आता भूषण पाटील आलेत, जॉईंट नाही केलेत. रेल्वे मंत्री दांडेकर साहेबही आहेत, तिथून आपल्याला पाहायला मिळतात. मी नाही. थँक्यू. 15 साठी 500 रुपये प्राइस दिलं त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत. आता इथून आपण विचार केला तर खास करून आणखीन आणखीन मार्दोषी काय, आणखीन मार्दोषी काय आपण पाहिलं तर खरं तर निलेश वालके साहेब आहेत. निलेश वालके साहेब यांच्या माध्यमातून देखील मार्दोषी झालाय. पंचांची कामगिरी उजवी होती, त्याच्या विशाल पाटील साहेब आणि कोपरेगावचे आपले रमेश पाटील आहेत. रमेश पाटील, रमेश माणिक पाटील सूर्य खास करून पाहिला आहेत, खास करून विशाल पाटील आणि विशाल पाटील निलेश वालके साहेब. हॅलो. सर्वप्रथम म्हणजे गावची मॅच आचोले प्रीमियम लीग आणि गावचा खेळ तुम्ही सगळं सर्व समजता. गावचा खेळ का असतो तो प्रत्येक ऋतूवर येतो आणि या पंचांनी, हॅलो, ह्या पंचांनी जी कामगिरी जी पार पाडली शेवटच्या मॅच पर्यंत कुठली झमरी तुमरी किंवा या गावच्या मॅचेसाठीच प्रीमियम लीग आचोले प्रीमियम साठी आणि खरोखर त्यांचे मनपूर्वक आभार आणि मनापासून आभार, एकदम आभार. डाळा होतील, डाळा होतील पंचांसाठी, डाळा होतील कारण की कुठलंही डिसिजन आहे ते पंचांच्या माध्यमातून एकही डिसिजन वरती आणि खास करून खेळाडू म्हणजे आचोलेचे जे खेळाडू त्यांचं मी मनापासून आभार वाटत होतो कारण की एकही पंचांवरती त्यांनी दबाव टाकला नाही. तिन्ही पंच पाहिलं कोपरी गावात दिले होते, आपल्या विरार परिसरात दिले आहेत, पंचांचं कामही उजळलेलं आहेत, त्यामुळे पंचांचा सन्मान आहे. त्यानंतर ओटा गॅंगचे जयेश पाटील आहेत, पण मी मुद्दाम ते आधी पारदर्शी 444 म्हणून करत जे ओटा गॅंगकडून 444 म्हणून करत आता 441 संघाला मी विनंती करेन. 441 संघाला विनंती करेन जयेशला ओटा गॅंग लावलेलं ते तुम्ही देणार आहात. उलट पुलटावाला मामला आहे. तर 600 रुपये देण्यासाठी मी विनंती करणार आहे. जयेश, जयेश यायचं, जयेश यायचं, जयेश येणार आहात. हा मग तुम्ही वरती या, 200 रुपये घेऊन तुम्ही या. अमर दिया, वरती अमर दलवी, 200 अमर दलवी कडून आहेत. 441 एकूण 800 रुपये भेटलेले आहेत. आता ओटा आहे तो ओटा बरोबर सजणार आहे. पण जयश आहे, जयश याची मुलाखत घे पहिला. आता बोलावं लागेल. 500, 600, 200, 800 रुपये मिळालेले आहेत. आता 800 रुपये भेटले, आता काय करणार? 800 रुपये तर भेटलेलेच आहेत, पण आता आमच्या संघ मार्गाने सांगितलेलं आहे की तुम्हाला जेवढा खर्च करायचा तो आज या 800 रुपये मधून नाही करायचा आहे. तुम्हाला आम्ही पूर्ण खर्च आजचा ते करणार आहे, त्याच्यामुळे 800 रुपये राहतील असे आणि बुधवारी संपतील. विजय मिळवलेला आहे, पारितोषिक लावले, तर ज्यांनी पारितोषिक लावलं त्यांच्याबद्दल काय सांगणार? जे पारितोषिक लावतात ते खेळाडूंचा उत्साह वाढवतात आणि उत्साह वाढल्यामुळे ते लोक पण ते चांगल्या प्रकारे ते फटकेबाजी करतात किंवा गोलंदाजी करतात, त्याबद्दल त्यांचं पण अभिनंदन की त्यांनी अशीच पारितोषिक लावत राहत नाही. नक्की नक्की मनापासून आभार आहे जयेश जयना. आपण पाहिलं त्यानंतर या ठिकाणी आपण आणखी काही सन्मान आहेत ते करणार आहोत. सन्मान या ठिकाणी ही संपूर्ण स्पर्धा त्याने लाईव्ह कव्हरेज केलं आहे. त्यांचे मित्र गौरव पाटील असतील, मुन्ना जयस्वाल असतील, त्यांची संपूर्ण टीम आहेत. सिक्स सिबल स्पोर्ट्स म्हणजे मागील गौरव पाटीलचा माझा एवढा संपर्क होता, पण 3 ते 4 स्पर्धेमध्ये आम्ही ज्यावेळी एकत्र काम केलं आहे. तर गौरव पाटील आहेत, गौरव पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी होणार आहेत. गौरव पाटील आणि टीम, मुन्ना जयस्वाल, गौरव पाटील आणि संपूर्ण टीम, संदेश असतील, आनंद आहे, संदेश आहे, सर्व सर्व. फक्त आता कोणतरी कॅमेरावरती राहा, कॅमेराचा अँगल समोर ठेवा म्हणजे जेणेकरून काही होणार नाही. चला मुन्ना आणि मुन्ना या पालघर जिल्ह्यामध्ये म्हणजे पालघर जिल्ह्यातील एक नंबर वन कॅमेरामॅन म्हणून ज्याचं नाव आहे त्या लिस्टमध्ये कॅमेरामॅन मुन्ना जयस्वालचं नाव आहे या संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये. पालघर जिल्ह्यामध्ये जर कुठला कॅमेरामॅन बेस्ट असेल तर मुन्ना जयस्वालचं नाव आहे. त्या मुन्ना जयस्वाल आणि टीम आहे, गौरव पाटील आहेत, संपूर्ण टीम आहेत, त्यांचा टीम मेट्सचा हा सन्मान आहे. सन्मान होतोय, संपूर्ण स्पर्धा लाईव्ह त्यांनी कव्हरेज केल्या आहेत आणि ती देखील 3 कॅमेराने शूट केल्या आहेत, त्यांचेही मनापासून आभार आहेत. त्यानंतर आपले डीजे सूरज आहेत, ज्यांनी 2 दिवस या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण जे सॉन्ग प्ले करताना पाहिलं तर आमचा आवाज संध्यापर्यंत पोहोचला. तर डीजे सूरज, डीजे सूरज यांचाही सन्मान होतोय. डीजे सूरज आणि टीम या. डीजे सूरज आणि त्यांची टीम
सर डीजे सूरज आणि त्यांच्या टीमचा सन्मान होणार आहे। डीजे सूरज आणि त्यांच्या टीमचा सन्मान होतो या ठिकाणी। आपण पहिला जर उपस्थित राहिले काल काहीसा प्रॉब्लेम होता म्हणून नाही पोहोचू शकले, पण आजच्या दिवसामध्ये जसा वेळ भेटला तसा या समोरच्या कक्षामध्ये आले आणि आमच्या साथीने ज्यांनी समालोचन केलं आमच्या शिरगावचे सुपुत्र आहेत घनश्यामजी बोईर सर आहेत। तर घनश्यामजी बोईर सरांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे जे आपल्या शिरगावचे सुपुत्र आहेत। आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करू विशालजी पाटील 4441 बॉईज असले संघाचे, मात्र आपण पाहिलं तर करता धरता आहेत आणि त्यांच्या सोबतचा सन्मान होतोय। आमचे मित्र शिरगावचे सुपुत्र घनश्यामजी भोईर सर यांचा हा सन्मान आहे, तो सन्मान मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो। हॅलो धन्यवाद घनश्यामजी भोईर सर, मनापासून आभार। ज्यांनी आज 2 दिवस झाले सतत कॉमेंट्री करून आणि एक सुंदर आवाज समालोचन केलं आणि त्यांचा आवाज यूट्यूब मार्फत जवळजवळ बऱ्याचशा गावात त्यांनी पोहोचवला, त्यांचेही मनापासून आभार। आणि त्यांना त्यांना आमच्या निलेश पाटीलकडून काहीतरी छोटस गिफ्ट देण्यात येईल। हॅलो हॅलो बक्षीस देणं महत्वाचं नाही। हॅलो मित्रांनो, देखा यांची जी मॅच नरम मॅच गरम मॅच खूप बघितली खूप, पण यांच्या गोड आवाजात आपण जी मजा घेतली आणि कॉमेंटेटर खरं रहस्य याला बोलतात किती कुठला वेळ आणि कसा दिला आणि जी कॅल्क्युलेट बोलण्याची पद्धत मनापासून यांचे आभार। आणि 2 दिवस रेग्युलर माईक घेऊन आपण बोलतो, आपण 2 तास फक्त भडकलो आपला आवाज बसतो आणि खरोखर तुम्हाला याच्या पुढे देखील पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अशा मधुर आवाजात तुम्ही तुमची कॉमेंट्री करावी यात देखील शुभेच्छा। नक्कीच म्हणजे बरंच कौतुक झालं, पण जसा आवाज आपण नेहमी ऐकतो आणि ज्याच्या आवाजामध्ये गोडवा आहे ना खूप गोडवा आहे। आणि म्हटलं होतं की कमी वयामध्ये जास्त प्रगती करणार धनंजय पाटील यांचा सत्कार केला जातोय आदरणीय सन्माननीय रमेश शेलार साहेबांच्या हस्ते। पण धनंजय नक्कीच, आणि अजून एक गोष्ट सांगेन की धनंजयचं आचोळ्या गावावरती खूप प्रेम आहे ना, खूप प्रेम आहे। तर आणि अशीच प्रगती पुढे करत राहू हीच देवाची प्रार्थना असेल। हॅलो चिक, पवन शिंदे जे आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान धर्मेश शिवार साहेब करणार आहेत। पवनजी शिंदे आहेत, या पवनजी शिंदे पण आहेत, पवनजी शिंदे आपल्यामध्ये पोहोचलेले आहेत, त्यांचा सन्मान धर्मेश शिवार साहेबांच्या शुभस्थ होणार आहेत। मान सन्मान करणं आपलं आदर कर्तव्य आदर कृत्य आहे, मान्यवरांचं स्वागत सन्मान करणं हे आपलं आदर कर्तव्य आणि मान्यवरांचं स्वागत सन्मान ठिकाणी केलं जातोय। आदरणीय व्यक्तिमत्व पवन शिंदे साहेबांचा हा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय। थँक्यू, पुण्याच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद आहेत। कुणाल भोईर, कुणाल भोईर यांचं सन्मान, कुणाल भोईर पण यायचं। कुणाल भोईर यांचा सन्मान होणार आहे आणि मंडप डेकोरेटर्स मंडप डेकोरेटर्स आहेत का इथे? मंडप डेकोरेटर्स आहेत, या या आपलाही सन्मान होणार आहे। कुणालचा सन्मान आहे, कुणालचा जतीन दलवी प्रमोदजी पेडवी साहेब आहेत, प्रमोदजी पेडवी यांना विनंती सर आपण सन्मान करूया। त्यानंतर आपल्या व्यासपीठामध्ये निखिल पाटील उपस्थित आहेत, निखिल पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। निखिल पाटील आपण पुढे यायचे आहेत, मंडप बोलले आलेले आहेत, पण निखिलजी पाटील यांचा सन्मान होणार आहे।
आधी मंडप मंडप डेकोरेटर्स आहे, मंडप डेकोरेटर्स सन्मानित या ठिकाणी. जरी हे संपूर्ण शामियाने उभारले ते मंडप डेकोरेटर्स आहेत आणि त्यांचा सन्मान होतो त्यानंतर निखिलजी पाटील, निखिलजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. चला यायचं ना निखिलजी पाटील आपण पुढे यायचं. हा सन्मान करतील भूपेंद्रजी पाटील साहेब माझे नगरसेवक, त्याच्या शुभस्ते हा सन्मान होईल. निखिल पाटील साहेब यांच्या निखिलजी पाटील यांचा हा सन्मान आहे तो केला जातो. दर्पण पाटील येतो, दर्पण यायचं. जतीन दलवे यांच्या शुभस्ते दर्पण पाटील यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मॅन ऑफ द मॅच जी टी शर्ट आपल्याला मिळाली दर्पण पाटील यांच्याकडून मिळाल्या, तर थँक्यू सो मच दर्पण पाटील, आपला मनापासून आभार आहे. आता जास्त वेळ न घेता आपण प्राईस सन्मानीकडे वळणार आहोत, परंतु या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांना देणगी दिली त्या देणगीदारांसाठी तर जोरदार टाळ्यांचा गजर होईल, जोरदार सर्वांसाठी. देणगीदारांमध्ये आपल्याला दिलेजी वालके साहेब सौभाग्यवती खास करून ज्या खऱ्यार्थानं आज आपल्यापासून दुरावला गेला, प्रेरणा विकास वाटील घासकोपरी गावच्या त्यांच्या नावानं त्यांच्या स्मरणार्थ मात्र निलेश वालके साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला सर्व ट्रॉफी आल्यात, त्यांचं मनापासून आभार आहेत. रुपेश सुदाम जाधव साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला कॅश प्राईज जी फर्स्ट प्राईज आहेत ती मात्र दिले, त्यांचंही मनापासून आभार आहेत. त्यानंतर सौभाग्यवती बिमलताई मोहन पाटील माझी नगरसेविका मयूर मोहन पाटील यांच्याकडे आपल्याला युट्यूब आल्यात, त्यांचं मनापासून आभार आहेत. संजय पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला डीजे मिळाल्यात, त्यांचंही मनापासून आभार आहेत. माझी नगर सेवक माननीय वैभव सुदाम पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला सेकंड प्राइज मिळालाय, त्यांचेही मनापासून आभार आहेत. गोकुल राठोड यांच्यासाठी टाळ्यांचा गजर होईल, त्याने आपल्याला मालिकेवरसाठी फ्रीज दिलाय, जो फ्रीज वाद आहे तो गोकुल राठोड यांच्या माध्यमातून दिलाय. दर्पण पाटील यांनी आपल्याला सामनावरसाठी टी शर्ट दिलाय. प्रल्हाद दलवे यांच्या माध्यमातून चुनाची सुविधा केल्या, त्यांचेही मनापासून आभार आहेत. विशाल जयराम पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाण्याचे जार आहेत ते दिले, त्यांचेही मनापासून आभार आहेत. निकेश अनंत पाटील यांच्याकडून सामनावरसाठी ट्रॉफी, अमर दळवी अमन राव यांनी नोंदणी फॉर्म आहे ते बनवले गेले आहेत. जनकजी पेडवी, रवी पाटील, महेश दळवी, विशाल पाटील, जयेश पाटील, निकेश दळवी, कैलास पाटील, पवन शिंदे या सर्वांनी रोख रक्कम आपल्याला दिली आहेत, त्यांचा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मनापासून आभार आहेत. प्रेम जाधव यांच्या माध्यमातून इंटरनेट, कुणाल भोई यांच्या माध्यमातून बॅट्समॅन, बॉलर, सिरीज, सिक्सर, किंग्ससाठी ट्रॉफी आहेत. संदीप ट्रान्सपोर्ट यांच्या माध्यमातून आपल्याला बॉल मिळाल्यात, त्यांचेही मनापासून आभार आहेत. लालचंद जयस्वालजी फ्रुट्स आणि जेवणाची सोय लालचंद जयस्वालजी यांच्या माध्यमातून केल्यात, त्यांचं मनापासून आभार आहे. जोरात टाळ्या होते. त्याच्यानंतर जयदीप तिप्पट 10 पाणीचे जे बॉक्स आहेत ते दिले गेलेत. दिनेश गायकवाड, दीपक म्हात्रे, त्रिवेदी बिल्डर्स, त्याच्यानंतर जितेंद्र पाटील, मथुरा पेडवी, यश म्हात्रे, तावडे साहेब असतील, निशांत, खास करून धनेश जाधव, आणि खास करून आपण पाहिलं तर धनंजय जे जो आपण बिल्डर्स डेव्हलपर्स फायर त्यांच्या माध्यमातून देखील सहकार्य केले, आपल्या 25,000 सिरीज सिक्सर किंग्ससाठी ट्रॉफी आहेत, त्यांचेही मनापासून आभार आहेत. एकदा जोरदार टाळ्या सर्व देणगीदारांसाठी होणार आहेत. आता भरपूर वेळ झालेला आहे, बँजो वाजतोय, प्रत्येकाला घरी जायचं आहे, काही जणांना सेलिब्रेशन करायचं आहे, त्यामुळे जास्त वेळ न घेता आपण लगेचच बक्षीस वितरण समारंभाच्या दिशेने जाणार आहोत. सुरुवातीला दिलं जाईल फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच, तो काढू आहे मिस्टर संजय दळवी. हे पारदर्शी देण्यासाठी मी दर्पण दर्पणला विनंती करेन, दर्पण पाणी दर्पण आपण यायचं आहेत. फायनलची मॅन ऑफ द मॅच आहे, काढू आहे संजय दळवी. खास करून दोन होते म्हणजे संजय होते पण त्याच्या मातीमागे संजयही होते, संजू संजूच्या पाठी म्हणजे संजयही होते, तर संजय दळवी यांचीही गोलंदाजी महत्वाची होती. संजय दळवी याला आपण देऊयात दर्पण पाटील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो दिला जातोय. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा किताब आहे तो मात्र या ठिकाणी दिला जातोय. त्यानंतर या स्पर्धेतील आपण पाहिलं तर सिक्सर किंग षटकार ज्याने जास्त ठोकला आहे तो खेळाडू मात्र पाहायला मिळतोय, नो डाऊट अबाउट प्रत्येकाला माहित आहे. 14 6 त्याच्या बॅट मधून आले तो खेळाडू आहे मिस्टर संजू कांबळे. हे पारदर्शक देण्यासाठी विशाल पाटील बाळ्या, विशाल पाटील बाळ्या विनंती असेल आपण यायचं. विशाल संजू कांबळे आज पुण्याचा संघाला 14 षटकात त्याने ठोकले आणि विशाल पाटील बाळ्याची शुभेच्छा आपण देऊयात. सिक्सर किंग, सिक्सर किंग विशालजी पाटील आल्या त्यांच्या माध्यमातून हे 500 रुपये दिले जातात, कॅश प्राईज आहेत, रोख रक्कम नाही महत्वाची, पण जो खेळ केलाय तो महत्वाचा आहे. आणि संजू
या आसोळ्याचा अभिमान आहे, संजू या आसोळ्याचा स्वाभिमान आहे आणि संजू असाच पुढे खेळत राहील. कारण नुकताच एक स्पर्धा शिरगावच्या मैदानावरती पार पडली, हाच खेळाडू होता ज्यानं एकाच ओव्हरला 444 बॉईज संघाकडून 7 षटकार ठोकण्याचा विक्रम केलाय. तो संजू कामले 7 बॉल मध्ये 8 मारले पण 6 मध्ये 7 ते महत्वाचे होते. त्यानंतर या स्पर्धेत आपण देऊयात बेस फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. बेस फिल्डर आहे तो खेळाडू आहे हे पारितोषिक देण्यासाठी मी रवी मात्रे आहेत. गेस्ट करून करू शकतो गेस्ट जयेश पाटील. बरोबर आहे. दांडेकर साहेब 99% बरोबर आहे. तो खेळाडू आहे या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट गोज टू फ्राईज ज्याने टिपला 5 कॅच, त्याच्यापेक्षाही त्याने परफॉर्मन्स चांगला केला आहे आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय वन अँड ओनली मिस्टर प्रल्हाद दळवी. रवी चोराटाळ्या होते प्रल्हाद दळवी बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आणि आठवण सीझन 3 मध्ये कोण बेस्ट फिल्डर राहिला हेही आठवण प्रल्हाद दळवी. जास्त प्रश्न आहे प्रल्हाद बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट भेटले नाही कसं वाटतंय काय फिलिंग आहे? विचार केला होता का? अजिबात विचार केला नव्हता पण खूप बरं वाटतंय. आता प्राइस भेटलेलं आहे आनंद किती असणार आहे? खूपच. आता वाडा आमचा गाजणारच आहे. खूप शुभेच्छा तुम्हाला, खूप सारे शुभेच्छा असणार आहेत. त्यानंतर या स्पर्धेतील आपण जे पुढील पारितोषिक आहेत ते पुढील पारितोषिक देणार आहोत. या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट तो खेळाडू आहे दांडेकर साहेब आहेत का? पण ओव्हरच नाही टाकली, मी नाही बघितलं ओव्हर टाकताना, मी नाही बघितलं. तो खेळाडू आहे दोन खेळाडू मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो. दोन खेळाडू हे पारितोषिक देण्यासाठी आपण मान्यवरांना इन्व्हाइट करणार आहोत पण दोन खेळाडू आहेत. एक विशाल पाटील आहे जो बाळ्या आहे आणि त्याच्या जोडीला दुसराही आहे राहुल यादव आणि विशाल पाटील बाळ्या आहे. पण तो खेळाडू आहे हे पारितोषिक आपण व्यासपीठावरती देणार आहोत आणि तो खेळाडू आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. पहा एकानं 4 मॅच मध्ये 4 विकेट घेतल्यात, एकानं 5 मॅच मध्ये 7 विकेट घेतल्या. आता मोजा दोघही मोजा, कोण 4 मॅच खेळलाय कोण 5 मॅच खेळलाय, मोजा. तो खेळाडू आहे ज्याने सर्वांना दिले हुल, तो राहुल. 7 विकेट 5 मॅच बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट इकॉनॉमिकल गोलंदाजी राहुल यादव ठरले स्पर्धेतील एपीएल आसोले प्रीमियर लीग सीझन 3 मधला बेस्ट बॉलर. मयूर पाटील यांच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. राहुल चर्चा होणार आहे. राहुल बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट भेटतात, ते देखील आसोले प्रीमियर लीग मध्ये भेटतात. कसं वाटतंय काय फिलिंग आहेत? खूप चांगलं वाटतंय. मी 2 वर्षापासून क्रिकेट खेळणार नव्हतो, माझा 2 वर्ष आहे, माझं ऑपरेशन झालं. आज मी खेळालो म्हणजे जवळजवळ 2 वर्षाचा गॅप आहे, तर बरं वाटतं मला. जरा प्राईज बघायला किती खुश आहेत आणि आनंदाची गुड न्यूज कोणाला आता घरी द्या? आज माझे बाबा आले आहेत घरी. सर्वात पहिले बाबाला दाखव. पहा त्याच्या बाबा घरी आल्यात आणि तो बाबाला दाखवणार. राहुल खूप साऱ्या शुभेच्छा ज्या राहुलनं सर्वांना दिली हुल आणि त्याने विजयाची चाहुली लावली होती पण विजय नाही होऊ शकला. परंतु हार्ड लक असेल आणि राहुलला पण बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट दिलाय. त्यानंतर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट प्राईज हे प्राईज देण्यासाठी आदरणीय विशाल पाटील जे आहेत त्यांच्या शुभेच्छा पण देणार आहोत. तो खेळाडू आहे बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. दोन खेळाडू होते, दोन, एक होता कृपेश, दुसरा होता प्रशांत आणि तिसरा होता संजू. तो खेळाडू आहे प्रेम पाटील म्हटलंय पण बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. तो खेळाडू आहे ज्यानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये इम्प्रेस केलाय, ज्यानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये धावाही बनवल्यात आणि तो लढता राहिला या संघासाठी. तो काढू आहे वन अँड ओनली मिस्टर प्रशांत मोहाडी. प्रशांत मोहाडी 99 रन 45 बॉल्स. प्रशांत मोहाडी प्रशांत आहेत
प्रशांत दोन मिनट चर्चा प्रशांतशी करणार नाही, बोलावं लागेल नाही तर बक्षीस परत घेणार, बक्षीस परत घेणार, बक्षीस परत घेणार. प्रशांत बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, काय आनंद, कसा कशा प्रकारचा फिलिंग सर? खूप छान वाटतोय. बोलत नाही, बोलत नाही, तो गुल दस्त ठेवतोय. त्यानंतर या स्पर्धेतून आपण पुढील पारितोषिक देणार आहोत. मॅन ऑफ द सिरीज प्रायोजक सर नाही द्यायचं, फ्रीज पुढच्या वर्षी द्यायचा, ठेवायचा आहे. नाही नाही, का ठेवायचं माहित आहे का? त्या बॉटल थंड कसं होतं म्हणून ठेवायचं आहे, तर ठेवून द्यायचं आहेत. यापूर्वी आपण चतुर्थ पारितोषिक, तृतीय पारितोषिक आहेत ते या ठिकाणी देणार आहोत. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी निलेश वालके साहेब यांना विनंती करतो, आपण पुढे यायचं आहेत. निलेशजी वालके साहेब आपण पुढे यायचं आहेत. हजे जोडीला विशालजी पाटील आहेत आणि केशवजी पाटील साहेब माझे नगरसेवक आहेत का? केशव पाटील साहेब तृतीय पारितोषिक आहे. नाही मॅम, विशालजी पाटील आहेत आणि निलेशजी वालके साहेब आहेत. तृतीय पारितोषिक मान घेत येणारा संघ आहे, संघ आहे 3441 बॉईज आसोळे. 3441 बॉईज आसोळे संघ आहे. सुमित, सुमित, सुमित कुठे आहे? सुमित विशाल आलाय पाठीमागे, विशाल आलाय. सुमित सर मंचावर आहे. सुमित पाटील पहिला पहिला. सुमित पाटील, सुमित पाटील सुमित पाटील पुढे घ्या. सुमित 3441 बॉईज आसोळे संघ टाळा टाळा उठल्या संघासाठी चांगला खेळ, चांगले खेळ लढले. 3441 बॉईज आसोळे संघ आहे या स्पर्धेतील तृतीय तृतीय विजेता संघ. 3441 आता विशाल, विशाल पाटील, विशाल पाटील उभारायचं आता. विशाल पाटील बाकी लहान मुलं सर, विशाल पाटील उभारायचं. विशाल पाटील, विशाल पाटील उभे राहायचं आपण. हे पारितोषिक पुन्हा आपण विशाल पाटील कडे देऊया, कारण की संघ मला तेही आहे. विशाल पाटील संघ मला घ्या. निलेश वालके साहेब असतील ना पक्षगम. खाली खाली बसा, सर्वांनी खाली बसा ना. बोलावं लागेल, बोलावं तर लागेल विशाल पाटीलांना. चला विशाल पाटील आहेत, विशाल पाटीलशी चर्चा आपण करूया, दोन मिनिटं करूयात. मान्यवरांचं धन्यवाद. मान्यवर विनंती सर आपण थांबायचं आहे तिथे. विशाल पाटील या स्पर्धेमध्ये तृतीय मानकरी ठरलेला, कसं वाटतं, काय फिलिंग आहे? एकदम बेस्ट फिलिंग. यंदाचं म्हणजे आमचं पहिलं वर्ष, मी दरवर्षी ऑर्गनायझर म्हणून काम करत होतो. प्रथम वर्ष होतं, 3441 दहा नंबरला ठेवलं होतं. दहा नंबरवर ना आम्ही तिसऱ्यावर आलो, म्हणजे कधीही कुणीही कुठल्याही टीमला कमी देखावं नाही, इतकंच सांगेल. खूप चांगलं काम केलं. पारितोषिक मिळालेलं आहेत, त्यामुळे आता संघामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. जरी फायनल पर्यंत नाही गाठू शकले, पण खेळ संघाचा ऑल ओव्हर परफॉर्मन्स कसा राहिला? एकदम बेस्ट परफॉर्मन्स होता. मी तर सांगेन पुढच्या वर्षी हीच टीम मला मिळू दे, हीच हाच संघ घेऊन मी पुढच्या वर्षी पुन्हा एकदा खेळेल. आणि महत्वाचं म्हणजे जरी मी हरलो तरी आमच्याच घरची टीम जिंकली, म्हणजे माझ्या भाऊजी. आज जे सेलिब्रेशन आहे, आम्ही सेमीफायनलला कॉम्प्रो केला होता, तर जो संघ फायनल मारणार तो पार्टी देणार. मग आज थँक्यू, थँक्यू मनमसर आहे. त्यानंतर या स्पर्धेतील आपण पाहिलं तर तृतीय संघ, आणखीन एक तृतीय संघ आहेत. हे पारितोषिक देण्यासाठी पुन्हा निलेश वालके साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यानंतर विशालजी पाटील, विशाल सुद्धा पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. हे मान्यवर सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आणि पारितोषिक देण्यासाठी मी मयूर पाटील यांनी विनंती करतो. आपण मयूर पाटील आपण बसायचं दुसरं पारितोषिक आपण देणार. तर हे पारितोषिक दिलं जात आहेत, पारितोषिकाचे मानकरी आहेत, संघ आहे टीम नक्षी लेवन प्रमोद पेडवी. असं वाटलं की संघ येणार नाही, पण नक्षी लेवन आला, पडदा मागून आला आणि सुपर हिटही झाला. आमची एक मॅच नाही, अख एक. आता पेडवी साहेब गेला. आता बँजो ऑपरेटिंग बॉल असं वाटतं की कवायत सुरू केली शाळेमध्ये, तसं वाटतं ना शाळेमध्ये आपण कवायत करूया ना, कवायत तसं बँजोवर वाजवतो. प्रमोद पेडवी आहेत, प्रमोदजी पेडवी आहेत, आपण चर्चा करणार आहोत. पण लहान मुलांना त्यांना ते आता फोटोमध्ये सगळ्यांचे स्टेटस आहेत तेच दिसतील का? सर्व प्राइज मध्ये येतात, हे सर्व समर्थक आहेत, समर्थक आहेत, लहान मुले समर्थक आहेत.
मनापे सर आपले आभार आहेत. प्रमोद पेडवे बोलावं लागणार आहेत. स्पर्धेमध्ये खूप छान प्रकारची स्पर्धा संपन्न झालेली आहे. या स्पर्धेमध्ये तुम्ही तृतीय जे पारितोषिक आहे ते तुम्हाला मिळालेलं आहे. 10 संघामधून तुम्हाला पारितोषिक मिळालेलं आहे. किती हॅपी आहात? अतिशय आनंदी आहे मी, अतिशय आनंदी आहे प्राइज मिळाल्याबद्दल. संघाचा ऑल ओव्हर परफॉर्मन्स ज्या प्रकारे राहिलेला आहे, परफॉर्मन्स बद्दल आपण काय सांगणार? परफॉर्मन्स सर्वांचा चांगला होता. शेवटी क्रिकेट मॅच आहे, याच्यात ओव्हर खाली होणारच आहे. आयोजन कमिटीने आयोजन केलं होतं, त्याबद्दल काय सांगणार? हा साहजिकच, आयोजन कमिटीने चांगल्या पद्धतीने आयोजन केले. पुढील वर्षी अजून चांगल्या पद्धतीने आयोजन कसं होईल याच्याकडे आम्ही सुद्धा लक्ष देऊ पर्सनली. नक्की नक्कीच. प्रमोदजी पडवे यांचा पण समजा ऐकलेला आहे, वक्तव्य ऐकलेलं आहे. त्यानंतर या स्पर्धेतील आपण जे द्वितीय पारितोषिक आहेत ते देण्यासाठी आपण मान्यवरांनी निवड करणार आहोत. मयूरजी पाटील, वैभव पाटील माजी नगरसेवक, भूपेंद्रजी पाटील साहेब आणि प्रशांत गायकवाड साहेब आपण पुढे यायचे. चार मान्यवर, वैभव पाटील साहेब, मयूर पाटील साहेब, भूपेंद्र पाटील साहेब आणि गायकवाड साहेब आहेत, त्यांना विनंती सर आपण पुढे येणार आहात. पारितोषिक आहे तो संघ मागच्या वर्षी होता विजेता, परंतु या वर्षी आहे उपविजेता टीम तथा सुग्रुपीय पवेलियन 3987 संघ आहे. पूर्ण टीम असेल आणि संघाचे संघ मालक आहेत. खास करून आपण पहिले धर्मेश शेलार, खाली बसा खाली बसा. बाकी मान्यवर दिसू द्या, मान्यवर दिसू द्या. बोलावं लागेल अंकित पाटीलला बोलावं लागेल आणि धर्मेश शेवर यांना बोलावं लागेल. धर्मेश शेवर साहेब आहेत आपल्यामध्ये. बँजो बँजो बँजो, 2 मिनिट थांबा, 2 मिनिट थांबा, 2 मिनिट. धर्मेश शेलार बोलत आहेत. बँजो 2 मिनिट थांबा. धर्मेश शेलार साहेब, कशा प्रकारे परफॉर्मन्स राहिला संघाचा? सर्वांना, सर्व खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा. सर्व खेळांना खूप खूप शुभेच्छा. लास्ट टाइम आम्ही 2023 ला आम्ही पूर्ण टीमने खूप मेहनत केलेली आहे. यावेळी पण सर्वांनी खूप खूप मेहनत केलेली आहे. हा तत्तास्तू ग्रुप हा आमचा रुपेश भाऊंचा टीम आहे. सर्व खेळांना शुभेच्छा. आणि काय माहिती का, विनर विनर असतो, हॅपी बस. त्यांनी सांगितलं विनर विनर असतो आणि खऱ्या अर्थानं आपण त्यांचा वक्तव्य ऐकलेलं आहे. अंकित चर्चा आकाश वाढीला आहेत. चर्चा आकाशवाडी होणार. आकाश उपविजेला राहिलेले आहेत, कशा प्रकारचे फिलिंग्स होते? आम्ही हॅलो आम्ही हारलो म्हणून काय नाही, हार जीत होत असते, क्रिकेट आहे. पहिली गोष्ट म्हणजे ज्यांनी टुर्नामेंट भरवली त्यांचं मी आभार मानतो, धन्यवाद. संघाचा जो परफॉर्मन्स राहिला त्याबद्दल काय सांगशील? संघाबद्दल बोललं तर की आमची पण टीम चांगलीच होती आणि समोरची पण चांगलीच होती. अंकित थोडासा प्रॉब्लेम झाला त्याच्या पायाला, क्राईम आला, नाही तर आमचं पण चांगलं रन्स केलं असतं आम्ही पण. बस थँक्यू. नक्कीच अंकित, वेळेच्या मुवमेंट अंकित यांच्या आपण पाहिला, क्राईम्स पाहिला होता. त्यानंतर बँजो बँजो थांबा, बँजो बँजो वाजवायचं आपल्याला, वाजवायचं. 2 मिनिट 2 मिनिट काही वक्तव्य आहे का? वक्तव्य आहे का? विशाल पाटील आहेत. यावर्षी आपली टुर्नामेंट एकदम व्यवस्थित झाली. तर जेव्हा ऑप्शन झालं, ऑप्शनच्या टायमाला काही करणार 10 पॉईंट मध्ये घेतलं, काही घेतले गेले नाही, तर त्याचा कोणी राग मानू नका. पुढच्या वर्षी प्रयत्न करा, परफॉर्मन्स दाखवा. तुम्हालाही 200 पॉईंट 300 पॉईंट मध्ये जाल. तुमचा परफॉर्मन्स नसेल तर तुम्ही नाराज नका हो का? कोणी घेतलं नाही, घेतलं नाही म्हणून याचा अर्थ असा होत नाही की आपण क्रिकेटमध्ये नाही मिळत. आपणही या क्रिकेटमध्ये आहेत, गावकरी आहेत, तर या गावकऱ्यांमध्ये या क्रिकेटमध्ये आपण सगळ्यांनी सामील झालं पाहिजे. नाही, खूप 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 महत्वाची गोष्ट आपण सांगितल्यात आणि याच्यासाठी मोठे पण लागतो. विशाल पाटील मनापासून, सर्व सर्वांच्या मनापासून आभार आहेत. त्यानंतर या स्पर्धेतील बँजो 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 थांबा थांबा थांबा, विशालजी पाटील थांबवतात, थांबा थांबा, बँजो थांबा. फ्रीश कोणाला भेटणार आहे? पप्पन पप्पन थोड्याला थांबायचं आहे. पप्पन बचपन का प्यार नाही बोलणार आहे, पप्पन रुकणार आहे. या स्पर्धेतील मॅडम सुरील आहे, खेळाडू आहे, संजू आहे माहित आहे, पण दांडेकरी आहे, सुशांत शिंदे आहे, तो खेळाडू आहे. परफॉर्मन्स आहे का? परफॉर्मन्स आहे का?
प्रेम पाटील आहे का? हो आहे. 14 षटकार त्याने खेळले आहेत, 5 फोर खेळले आहेत, त्यानं 7 विकेटही घेतल्या आहेत, 35 बॉल मध्ये त्याने 117 रन केले आहेत. तो खेळाडू आहे या वर्षाचा मॅन ऑफ द सिरीज प्राइस गोज टू वन एंड ओनली मिस्टर संजू कमले. संजू संजू या खेळाडून असवायचं भविष्य असवायचं करायचं नाही का? सितारा तारा सितारा आहे आडिया. चला बाकी बाकी भूपेंद्र बाणी साहेब इथे या, विशाल बाणी इथे या, उभं रा सर्वांनी उभं रा. गोकुल राठोड गोकुल राठोड गोकुल राठोड कुठे आहेत? गोकुल राठोड या. गोकुल राठोड गोकुल राठोड कुठे? गोकुल राठोड कुठे? गोकुलजी लवकर लवकर या. ह्या नाही घ्या गोकुल राठोड नाही घ्या, कारण यांच्या यांच्या माध्यमातून फ्री झाला. गोकुल राठोड कडून फ्री झालाय, त्यामुळे गोकुल राठोड नाही घेऊया. हा गोकुल राठोड याच्याकडून फ्रीज टाळ्या टाळ्या संजू कापल्या जरी जोड लागल्या. त्यानंतर आसोली प्रीमियर लीग 2024 पर्व 3 संजू 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 थांब संजू थांबणार आहे संजू थांबणार आहे संजू आहे संजू मॅन ऑफ द सिरीज सगळे मॅडम सिरीजचा पुरस्कार मिळाला आहे. कसं वाटतं? काय फिलिंग्स आहेत? आधी मी तुला विचारलं होतं प्रश्न, पण आता खऱ्या अर्थानं फ्रीज मिळालेला आहे, किती आनंद आहे? नक्कीच खूप छान वाटतंय, कारण का फर्स्ट टाइम मला फ्रीज भेटला कोणत्या टुर्नामेंटमध्ये, त्यामुळे खूप छान वाटतंय. आचोले प्रीमियर लीग ज्या पद्धतीने मैदानावरती पार पडल्यात, तर आचोले प्रीमियर लीग बद्दल आपले दोन शब्द मनोगत कशा प्रकारे व्यक्त करशील? खूप चांगलं आयोजन आहे दरवर्षी आणि यावर्षी जास्त चांगल्या पद्धतीने आयोजन केलंय, त्याबद्दल आचोळ्याचं प्रीमियर लीगचं धन्यवाद. वाटलं होतं का फ्रीज भेटेल? वाटलं जर नव्हतं, कारण का आम्ही सेमीफायनल खेळू की नाही हेही कन्फर्म नव्हतं आम्हाला. त्याच्यानंतर ज्याप्रमाणे आम्ही पॉईंट टेबल मध्ये वरती आलो तेव्हा जरा असं वाटलं गुड लक आहे, त्या काहीतरी होईल आज. आता ही आनंदाची बातमी आहेत, घरी सांगणार की घराच्या बाहेर असतं कोणी कोणी कधी कधी असतं, घरी कोणाला सांगणार आणि घरी कोणाला सांगणार? कारण की आता मी एका स्पर्धेत होतो, एका स्पर्धेमध्ये, तर त्याला मी विचारलं मॅडम तर सिरीज सायकल भेटली बरं, ही आनंदाची बातमी तू कोणाला देणार? तो बोलला पहिला बाजूला देणार. तर बरं का बाजूला नका? तो बोलतो ना बाजूला पहिला ताट घेऊन राहतील आरतीचा, असं जर सांगितलं होतं. तर इथून ना आता असं काही आहे का बाजूवाले ताट घेऊन राहतील की घरातले ताट घेऊन राहतील? हा फ्रीज भेटलेला आहे, तर आनंदाची गुड न्यूज तू कोणाला देणार आहे? नक्कीच मी घरी माझ्या आईला देईन, कारण का मला क्रिकेट साठी तिचा सपोर्ट असतो कधी. त्याने सांगितलं माझ्या आईचा मला सपोर्ट असतो आणि खऱ्या तर आईला गुड न्यूज येणार आहेत. तर हे होतं संजू कामले या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा जो पुरस्कार आहे तो त्यांना दिला गेलाय. त्यानंतर पारितोषिक देण्यासाठी निलेश वालके साहेब यांनी आपल्याला ट्रॉफी ज्या दिल्यात त्या सर्वांना सर्व सामान्य अतिथी निलेश वालके साहेब असतील, आपला विनंती असेल आपल्या शुभेच्छा दिल्या जाईल. फर्स्ट विनर टीम माजी नगरसेवक वैभवजी पाटील यांचा संघ आहे, टीम रितेश शिलेवा. कॅश प्राइज धर्मेश शेलार साहेब, कॅश प्राइज धर्मेश शेलार साहेब नाही घेत थांबा थोड्या धर्मेश शेलार साहेबांना घ्या. हा आधी आधी ट्रॉफी घेऊन जातो. थँक्यू थँक्यू. आता आता धर्मेश शेलार साहेबांना विनंती असेल, धर्मेश शेलार साहेबांची शुभेच्छा कॅश देणार आहोत. एक फोटो धर्मेश शेलार साहेबांसोबत होईल. चला आपण मध्ये यायचं, चला बाकी खेळाडू खाली उतरा. बाकी खेळाडू खाली झाला. फक्त कर्णधार असतील, वैभव पाटील साहेब असतील आणि धर्मजी शेवर साहेब असणार आहेत. चला चला वैभवजी पाटील थांबणार आहेत, कर्णधार थांबणार आहेत, विशाल पाटील असतील आणि निलेश वालके साहेब असणार आहेत. निलेश वालके साहेब आपण थांबणार आहेत. कॅप्टन पुढे कॅप्टन हा आहेत. वैभव पाटील आपण उभे राहणार आहेत. त्याच्यानंतर आणि कॅश प्राईज आहेत निलेश वालके साहेब, वालके साहेब आपण जाणार आहेत आणि कॅश प्राइज दिलं जात आहे, सुपूर्द केलं जात आहे टीम रितेश इलेवन. आसोले प्रीमियर लीग चा एक नवीन विजेता संघ आहे तो या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे आणि त्यांना मात्र ही कॅश प्राइज दिलं जात आहे.
थैंक यू धन्यवाद या स्पर्धे मध्ये समालोचन करण्याची संधी दिली पंचांच्या वतीने सिक्स सीटर स्पोर्ट्स विडिओ लाईव्हच्या वतीने सर्वांचं आम्ही पुण्याच्या मनापासून आभार व्यक्त करतो असं प्रेम या सतत राहिलेलं आहे पुण्याचे सर्व क्रिकेट रसिक खेळाडू प्रेक्षक या सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतोय या स्पर्धेमध्ये कोणाचा जर चुकून आपण सन्मान राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतोय इथे संपेपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रिकेट